टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर, जरांगेने घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन, जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। जातीय दंगली घडतील अशी वक्तव्य करू नका, मराठा ओबीसी वादात पुढे जातीवर दंगली होतील, संजय राऊतांचा हल्ला बोल। बारामतीत धनगर समाजाचं ठिय्या आंदोलन, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त। ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी आक्रमक, राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यात करणार चक्काजाम आंदोलन, उसाला पहिली उचल, 3,500 रुपये देण्याची स्वाभिमानीची मागणी। विधिमंडळ समित्यांचा घोळ सुरूच, भाजपा काँग्रेसनं नावं विधिमंडळाला पाठवली, हिवाळी अधिवेशन तोंडावर, मात्र अजूनही विधिमंडळ समित्यांची प्रतीक्षा संपेना। भारत आणि ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्ड कपचा थरार, रोहित सेना तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज, रोहित विराट शमीच्या खेळीवर टीम इंडियाची मदार। वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबाद सज्ज, पंतप्रधान मोदींसह ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान सामन्याला राहणार उपस्थित। भारताचे विश्वविजेते खेळाडू अनुभवणार फायनलचा थरार, अहमदाबादमध्ये सचिन धोनी कपिल देव राहणार उपस्थित। भारत ऑस्ट्रेलिया सामन्याची क्रिकेटच्या हातांमध्ये उत्सुकता, विराट कोहलीची पत्नी अनुष्का अहमदाबादच्या स्टेडियमकडे रवाना। मोदी है तो वर्ल्ड कप की जीत मुमकिन है, संजय राऊतांचा मोदींना खोचक टोला, पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती, गुजरातमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप फायनलवरून राऊतांचा निशाणा। सकाळपासूनच नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर तुफान गर्दी, क्रिकेट टीमच्या निळ्या जर्सीमध्ये चाहते, मोदी स्टेडियम बाहेर चाहत्यांची निळाई। देशभरात वर्ल्ड कपच्या अंतिम सोहळ्यासाठी सर्वत्र जल्लोष, पुण्यातील कोथरूड परिसरात माजी नगरसेवक किशोर शिंदेच्या वतीनं विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मुंबईतून अहमदाबादला नेली मॉडिफाईड कार, अहमदाबादमध्ये तरुणींची कार लक्षवेधी, फायनल पाहण्यासाठी स्पेशल कार। भारत ऑस्ट्रेलिया आज आमने सामने, भारत ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्याला गुगलना डूडलद्वारे दिल्या शुभेच्छा। गुजरातच्या बोटाड शहरात देवळातही क्रिकेटची खास पूजा, बजरंग बली समोर केली बॅट बॉलची पूजा। खासदार नवनीत राणांकडून टीम इंडियाला शुभेच्छा, पीचवर चक दे इंडिया होईल, नवनीत राणांनी व्यक्त केला विश्वास। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना, नागपूरकरांचा जोश हाय, ढोलताशांच्या निनादात टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा। आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेची योगासनानं सुरुवात, आज दिवसभर पाटोदा तालुक्यात असणार यात्रा। शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज जळगाव दौऱ्यावर, मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाला राहणार उपस्थित। राज्यात कृषीची हजारो पद रिक्त, निवड होऊनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत, नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी। धनगर बांधवांचा 11 डिसेंबरला एल्गार मोर्चा, अधिवेशनादरम्यान नागपूर विधिमंडळावर धडकणार मोर्चा। ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानातून 26 नोव्हेंबरला निघणार मोर्चा, महामोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं आवाहन। पुण्यात उद्या मनोज जरांगेंची जाहीर सभा, मराठा आरक्षणाचा आवाज पुण्यात घुमणार।
राज्यात सध्या जे सुरू आहे ते बरोबर नाही. दोन समाजात द्वेष निर्माण करणं चुकीचं. आरक्षणाच्या वादावरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली चिंता. उपचारानंतर एकनाथ खडसेंचं जळगावमध्ये आगमन. भुसावळ रेल्वे स्थानकावर खडसेंचं जल्लोषात स्वागत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.